माझ्या महाराष्ट्रातल्या सळसळत्या रक्ताच्या युगांना एका आईला तीन मुले असतात, एक मुलगा सर्वसंपन्न असतो, एक मुलगा गरीब असतो आणि एक मुलगा मध्यम असतो आणि ही आई तिन्ही मुलावर चांगल्या प्रकारे समपातळीत प्रेम करत असते आणि त्या तीन मुलं ही आईवर समपातळीत प्रेम करत असतात, पण कुठेतरी कोणीतरी या आईपासून या तीन मुलांची नाद तोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि खऱ्या अर्थानं आज तसंच होत आहे. विदर्भ वेगळा करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रापासून गेले कित्येक वर्षापासून होत आहे आणि तो आजही होत आहे. कारण की आमची जे आमची आई ही मुंबा देवी म्हणजे मुंबई आली आणि या महाराष्ट्राचे आम्ही सगळे लेकर आहोत. मराठा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश ही आम्ही लेकर खऱ्या अर्थाने या पाच आमच्या हाताच्या पाच बोटांप्रमाणे आहोत. ही करंगळी आम्ही विदर्भ आहोत, तिचा विकास कुठेतरी कमी पडते म्हणून करंगळी आम्ही तोडून टाकावी का हा मला कुठेतरी प्रश्न पडतो. हा प्रश्न इथं बसलेल्या माझ्या विरोधी स्पर्धकालाही पडला पाहिजे. खऱ्या अर्थानं एका आईला दोन मुले असतात, एकेचं नाव योजना असतं आणि दुसऱ्याचं नाव विकास असतं. आई रोज कमायला जात असते आणि योजनाला सांगते की बाकीतलं तू पिऊन घे आणि विकासला भाकर खायला दे, पण होतं उलटच. योजना पूर्ण दूध पिऊन टाकते आणि विकासला भाकर रोज खायला देते. त्याच्यामध्ये होतं असं, योजना दूध पिऊन 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 फुगून जाते आणि कुठेतरी विकास हा गाडीसारखा बारीकच राहतो. मग खऱ्या अर्थानं आमच्या विदर्भाचं असंच झालं आहे. आमच्या विदर्भामध्ये खूप साऱ्या योजना आलेल्या आहेत, पण त्या योजना कुठेतरी राबवल्या आल्या नाही, त्याच्यामुळे विदर्भाचा विकास झालेला नाही. इथे विषय विदर्भ वेगळा राज्य झाला पाहिजे म्हणून इथं विषय मांडणाऱ्या तमाम माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांना माझा एक विचार नाही, खऱ्या अर्थानं तुम्ही इथं विषय मांडण्यासाठी आले त्याच योजना खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या गावागावात तळात तळात माणसाच्या मनामनात जाऊन सांगितले असतात. खऱ्या अर्थानं विदर्भ वेगळा झाला पाहिजे हा प्रश्न उपस्थित झाला नसता. असं जर केलं असतं खऱ्या अर्थानं तुम्हाला अजून एक प्रश्न मी विचारतो, उद्या जर विदर्भ वेगळा झाला तर यवतमाळात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार का याची शाश्वती मला कोणी देऊ शकतं का? उद्या मेळघाटात एकही बाधा उपोषणानं मरणार का याची शाश्वती तुमच्यापैकी मला कोणी देऊ शकतात का? विदर्भामध्ये कोणत्या आमच्या आई बहिणीवर अप्रूचे भिंड्यावर काढले जाणार नाही, कोणत्या आमच्या आई बहिणीवर अत्याचार होणार नाही याची शाश्वती कोणी देऊ शकत का? नाही. खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये 288 आमदार आहेत, त्याच्यापैकी 62 विदर्भाचे आमदार आहेत. मग उद्याच अजून जर विदर्भ राज्य वेगळा झाला तर खऱ्या अर्थानं आम्ही या मूठभर आमदारांच्या भरोशावर केंद्रामध्ये आमचा दबदबा निर्माण करू शकतो का आणि विदर्भाचा विकास आमचं विकासासाठी केंद्र पाऊल उचलणार का? खऱ्या अर्थानं याचं उत्तर नाही आहे मित्रांनो. या विदर्भामध्ये या विदर्भाचा विकास करण्यासाठी संपत्ती पाहिजे, पर्यटन पाहिजे, सुविधा आणि सोयी सुविधेच्या संधी पाहिजे, मग त्या सोयी सुविधेच्या संधी कुठेतरी कमी पडत आहे म्हणून विदर्भ वेगळा करणे हा काही पर्याय नाही. खऱ्या अर्थानं आम्हाला महाराष्ट्र सोबत राहून खऱ्या अर्थानं आम्हाला